हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू यूट्यूब चैनल नॉलेज क्लास। सो फ्रेंड्स, MHTCET 2021 साठी काही इम्पॉर्टंट अपडेट्स आलेले आहेत, तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे। तर बघा मित्रांनो, की तुम्हाला माहीत असेल की उदय सामंत सर यांनी अगोदर सांगितलेलं होतं की MHTCET एक्झाम जुलै एंडला आणि ऑगस्ट फर्स्ट वीकला होणार आहे, असं त्यांनी टेंटेटिव सांगितलं होतं। नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की 12वीचा रिझल्टसुद्धा इथे उशिरा डिक्लेअर झाला आणि त्यामुळे एक्झाम डेट्स त्यांनी सांगितल्या की 4 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या दरम्यान आम्ही MHTCET ची एक्झाम इथं कंडक्ट करणार आहोत। पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी फक्त टेंटेटिव सांगितलेलं आहे, अजून कोणतीही ऑफिशियल अनाउन्समेंट इथं झालेली नाही आहे। तर बघा की सर्व जे डिपेंड आहे ते सिच्युएशनवरती डिपेंड आहे। जशी सिच्युएशन असणार तशी इथे आता डिसिजन होणार आहेत। आज न्यूजमध्ये आलेलं आहे की जी कोरोनाची थर्ड वेव आहे, तिसरी लहर आहे, तर ते विद्यार्थी मित्रांनो इथे ऑक्टोबर फर्स्ट वीकला किंवा सप्टेंबर लास्ट वीकला इथं येण्याची पूर्णपणे शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये, असं सांगण्यात आलेलं आहे, असं बाकी करण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर MHTCET एक्झाम आपली फर्स्ट वीकला इथं स्टार्ट झाली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे कोरोनामुळे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की सर्व काही सिच्युएशनवरती डिपेंड आहे। जसं सिच्युएशन असणार तशी MHTCET बद्दलसुद्धा तुम्हाला डिसिजन बघायला मिळणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, चॅनलशी कनेक्टेड राहा, जे सुद्धा ऑफिशियल अनाउन्समेंट इथं होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला अपडेट्स नक्की देणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग दिस।